प्रकाश आंबेडकरांनी नाना पटोलेंवर गंभीर आरोप केलेले आहेत. भाजपसोबत नाना पटोलेंचे छुपे संबंध आहेत असा आरोप आंबेडकर यांनी केलाय. तर नागपूरमध्ये नाना पटोलेंना गडकरींचा पराभव होईल याची चिंता आहे असं सुद्धा वक्तव्य आंबेडकर यांनी केलंय. पटोलेंनी सांगावं अशोक चव्हाणांशी मॅच फिक्सिंग झाली की नाही असं सुद्धा आंबेडकर म्हणतात. बातमी आपण पाहतोय अकोल्यामध्ये. काँग्रेसमधला काही कार्यकर्त्यांचा काही नेत्यांचा छुपा संबंध जो भारतीय जनता पक्षातल्या काही नेत्यांशी आहे तो आज उघड झाला. अध्यक्ष असूनही की आपला उमेदवार जिंकेल याच्या आनंदापेक्षा गडकरी हारतील, नितीन गडकरी हारतील याचं दुःख त्यांना झालं. आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्याने आम्हाला सांगितल्यानंतर आता ते खोटा आरोप करत बसलेले आहेत की आम्ही नितीन गडकरींना पाठिंबा जो दिला तो देवेंद्र फडणवीसच्या सांगण्यावरनं दिला असणारं उमेदवाराचं वक्तव्य त्या ठिकाणी दाखवण्यात आलं की वंचित बहुजन आघाडीमुळे नागपूरचा काँग्रेसचा उमेदवार असं म्हणतोय की माझ्या मतामध्ये 2 लाखाची भर झाली आणि माझी परिस्थिती आता भक्कम झालेली आहे हे उमेदवार म्हणतात आहेत. आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आपण पाहिले तर त्यांना दुःख होत आहे की त्यांचा उमेदवार स्ट्रॉंग झालाय आणि भारतीय जनता पक्षाचे नितीन गडकरी पडतायत याच्याबद्दल त्यांची खंत व्यक्त केली. तेव्हा नाना पटोले नेमके कोणाचे, काँग्रेसचे की नितीन गडकरी? पटोलेने जे उमेदवार फायनल केलेले आहेत विशेष करून नांदेडमधला उमेदवार काँग्रेस पक्षाचा, दुर्दैवाने कोणाच्या तरी मेडिकल संदर्भात बोलावं लागतंय. आम्ही बोलणार नव्हतो पण आता बोलावं लागतंय की हे उमेदवार आठवड्यातून 3 दिवस डायलिसिसवरती आहेत. याचाच अर्थ ते फिरू शकत नाही अशी परिस्थिती आहे. तिथे नाना पटोलेने सांगावं मॅच फिक्सिंग अशोक चव्हाणाबरोबर झाली की नाही. अशा अनेक ठिकाणच्या होणार आहेत आणि म्हणून आम्हाला बीजेपी डिफीट करायचं असेल तर योग्य ठिकाणी योग्य भूमिका आम्ही घेणार असं आम्ही ठरवलेलं आहे.